मी निखिल पाटील आपल्या मराठी मुंबईकर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आज आपण डायरेक्ट आहे अलिबागमध्ये नव्याच्या घरी. ए नव्या, हाय करो. हाय. तो आपण अपने को किधर जाना है आज घूमने? तुमने नहीं पता? अरे फेस्टिवल जाना है ना अपने को. फेस्टिवल में एक भी झूला नहीं है. झूला नहीं है फिर क्या है? सिर्फ सामान खरीदने के लिए बस है. ठीक है फिर देख के आएंगे अपन क्या क्या मिलता है वहाँ पे. तो चलो जाते हैं. वहाँ पे सिर्फ गुब्बारे बच्चों के हैं, बाकी का बड़ों का सामान, बच्चों का सामान ये भी सब है पर बाकी का कुछ नहीं है. तो भी अपन जाके देखते हैं फिर क्या है, तो बाद में आपको दिखाते हैं. तो चलो चलते हैं अपन. ये दो दो बच्चों को लेके जा रहे हैं हम लोग. मित्रांनो बघू शकता इथून मेन एंट्री इथे आहे पुढे. आता इडला तिकीट घ्यावे लागते, 20 रुपये तिकीट आतमध्ये जायची. लायन्स क्लब अलिबाग आयोजित अलिबाग फेस्टिवल, खूप सारी पब्लिक आहे. हा आहे तिकीट आतमध्ये, एंट्री तिकीट. हा घेऊन जाऊया आपण आता आतमध्ये. तिकडे गेल्या गेल्या आपल्याला ते पटेल ज्वेलर्सचा स्टॉल दिसतोय. आणि या साईडला अशा गाड्या दिसत आहेत, त्या साईडला KTM देखील आहे. रॉयल एनफिल्डचा पूर्ण अशा गाड्या लागलेल्या आहेत, बुलेट आहे. त्या साईडला अंजुमेन ग्रुपमध्ये देखील आहे. चार्जिंगची देखील बाईक आहे. ग्रीन लाईफ फार्म बघू शकत आहे. खूप सारे असे झाडं वगैरे आहेत, नर्सरी आहे पूर्ण. शेगडी दिसत आहे, चिमणी, अंबारी, लोणचा, मसाला. बोली थी बराबर बोली थी, इस फेस्टिवल में कुछ नहीं है ज्यादा. ये तो बघू लगता है ज्वेलरी वगैरह है. खरेदी करण्यासाठीच आहे, बाकी काहीच नाही. नव्या तुम बराबर बोली थी, कुछ नहीं है फेस्टिवल में ना ये.
क्या है? हाँ अच्छा है वो, मस्त है एकदम। क्या प्राइस है? 1300 ते 1500 ते 1800 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 ते
तेरह सौ रुपये। हाँ तेरह सौ रुपये आधी शर्ट आधी का शर्ट आपका दिखाइए बढ़िया है। कुर्ता कुर्ते की क्या प्राइस आसम? 400 रुपये आप 300 रुपये संग्राम 400 रुपये। अच्छा ये खादी का ये वहाँ मस्त लग रहा है। मस्त एकदम भारी वाटा ना दीप स्तंभ छत्रपति शिवाजी महाराज के जय। सर का फ्रेम एकदम मस्त मस्त है। तो पण शिव मुद्रा देखिए। आइए मैडम खा के देखो गोभी मसाला चला के लिए सारा मसाला क्या है टेस्ट मैम कॉलीफ्लावर गोभी मसाला सैंपल के गोभी खा के देखो मस्त लग रहा है गोभी मसाला साइडला बघू शकता सगळी जड़ी बुटी कशावरती आहे काय काय म्हणजे डायबिटीज शुगर किडनी स्टोन मुळ्यासाठी वेट लॉससाठी फॅट लॉससाठी केसांबद्दल सगळ्यासाठी दवाई आहे औषध असतं सगळं मेडिसिन आयुर्वेदिक सगळं आयुर्वेदिक आहे का सगळं आयुर्वेदिक आहे सर। दोघ जण गेलेत पुढे आणि टेस्ट करतायत काय दादा हे दाखवा एक कसं लागतंय बघूया बघूया टेस्ट खाते खाते कसं लग रहा गुड़िया थोड़ा आगे आइए कैसा लग रहा है आगे नहीं पर खा के दिखा मस्त है टेस्ट चांगले किती रुपयाला 70 रुपये अरे बघू शकता आणि नारळाचा काथा आता नारळापासून बनतो अच्छा मस्त बनवलं मग हे खराब होत नाही पाण्याने नाही मस्त कोंडे ते ठेवलेलं त्यांनी डेमो मस्त आहे ना काय काय प्राईज आहे 100 रुपये 100 रुपये म्हणजे साईज वर डिपेंड आहे मोठा घेतला तर मोठा घेतला 200 100 200 मस्त गरटा देखील आहे पुरा नारळ काय म्हणजे हे पेड लगाने केलं देखो ना मस्त ना अच्छा कुठले मसाले आहेत काला मटन मसाला दादा कुठला काळा मटन मसाला कुठला काळा मटन एक नंबर होते कुठला अच्छा तिकट नाही ना तुमच्या घरगुती आहे का गाव कुठलं तुमचं गाव सोलापूर खूप तिकट आहे हो 160 ला पाव किलो कसं आहे दादा 160 रुपयाला पाव किलो 160 रुपये पाव किलो खरोखर एकदम झणझणीत आहे पण बघू शकता एकदम जबरदस्त अशा एक्सपेक्ट पेंटिंग आहेत मस्त मस्त खरोखर भारी आहे दादा यांचे प्राईस कसे असतात काय आता डिपेंड आहे डिपेंड म्हणजे आता समजा ही ही पेंटिंग कितीची असेल तरी 35 अच्छा 25 पर्यंत मग सगळ्या एकदम पेंटिंग केलेल्या आहेत सर्व पेंटिंग केलेल्या आहेत का खूप मस्त मस्त पेंटिंग आहेत खरोखर आणि ही कॅटची वगैरे तिघांचे 30,000 रुपये वा एकदम मस्त आहे थँक्यू दादा माहिती दिल्याबद्दल थोडीफार अच्छा तुमचं कार्ड आहे का मित्रांनो हा मसाला बघू शकता आपला समरेश ब्लॉग त्यांचं मसाल्याचा स्टॉल आहे मग दादा कुठे आहेत असत का अजून आलं नाही काय मग असत का इथे येतात का अच्छा येईल का
ठीक आहे बघतो आम्ही फिरून आलो तर मग भेटतो बघू. समरेश ब्लॉग ज्यांचा आहे ना त्यांचा मसाल्यांचा दुकान आहे. त्यांनी नवीनच बिझनेस चालू केलेला आहे अलिबाग मसाले. अलिबागचा घरगुती मसाला बघू शकता. तर या साईडला बघू शकता गोळा वगैरे आहे. आता इथे फूड स्टॉल चालू झालेले आहेत. आता सगळे आपल्याला फूड स्टॉल दिसत आणि त्या साईडला कार्यक्रम चालू आहेत. एकवीरा भवानी महिला बचत गट इकडे बघू शकता. मच्छी वगैरे देखील आहे बघू शकता. मच्छीमध्ये आपल्याला खेकडा वगैरे दिसते, प्रॉन्स दिसते, पापलेट आहे, बांगडा आहे. काही कसे प्राईस आहे यांची तरी प्राईस कसे? अच्छा हे सुरमईचं दोन तुकडे 300 रुपये. 300 रुपये मस्त आहे म्हणजे ठीक आहे, रिजनेबल आहे बघू शकता. आणि तुम्हाला ताजं ताजं एकदम मस्त असं बनवून भेटेल इथे. इथे बघू शकता राजी दम. इथं घेऊन आपण या साईडला बघू शकता, टेबलवरती बसू शकता आणि खाऊ शकता. पुढे देखील बघू शकता चिकन वगैरे आहे, शोरमा आहे, चिकन आहे, चिकनच्या स्टिक आहेत, लेग पीस वगैरे आहे. हा खा लगेच. हा स्मोक बिस्किट. हा कसं लागतंय, कसं लागतंय विल्लू? स्मोक बिस्किट एकदम मस्त आहे. त्या साईडला आपल्याला मिसळचे वगैरे काउंटर आहेत आणि सगळे नॉनव्हेज वगैरे काउंटर आहेत. ते या साईडला बहुतेक तर आपण नॉनव्हेजच्या कडून जाऊया. आणि तिकडे डान्स ना आज फॅशन शो आहे बहुतेक. चायनीज काउंटर आहे, चायनीज आहे, मंचुरियन आहे, त्यात पुढे बघू शकता पुढे चिकन आहे, आधीचे मटन, आधीचे चिकन, चिकन बिर्याणी, कलेजे बेटा, असं काय काय मेनू आहे. आधीचं मटन वगैरे दादा हे आधीचं मटन आहे का? आधीचं मटन आहे बघू शकता, लावून ठेवलेलं आहे प्लेट. दादा पुढे देखील बघूया आपण त्या ताईंच्या इथे काय काय आहे बघू शकता. कोंबडी वडे आहेत आपले स्पेशल, प्रॉन्स आहे, बांगडे आहेत, इथे चिकन वगैरे आहे, ते पापलेट वगैरे फ्राय होतोय आणि तांदळाची भाकरी आपली आणि मसाले देखील ठेवलेले आहे आपले आगरी मसाला. डोसा वगैरे बघू शकता. पूर्ण रेस्टॉरंटच आहे इथे, चिकन वगैरे सगळं काय जेवण पूर्ण. साईडला पण आपल्याला पावभाजी वगैरे आहे, फ्राईड राईस दिसत आहे, चिकन पकोडा आहे, मंचुरियन आहे. कार्यक्रम चालू आहे. सर्व जेवण वगैरे झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता पानाचं दुकान आहे, त्यात तिरंगा पान देखील आहे, सारे पान आहेत. फेस्टिवल पूर्ण फिरलो. फेस्टिवलमध्ये असं जास्त काही बघण्यासारखं नाही आहे, फक्त स्टॉल आहेत, फूड स्टॉल वगैरे.
देखील आहेत, नंतर बघितले आणि आपलं हे फॅशन शो वगैरे चालू आहे, बाकी दुसरं असं काही जास्त काहीच नाही आहे. मजा आली का बिल्लू काय मजा करणार काहीच नाही. तर मित्रांनो आता आपण फेस्टिवलमधून जाऊन आलो आणि आपलं सुरुची गार्डनला आलो आहे आणि बघू शकता इथे पिल्लूचे आपले जाम फाटते बघ ना. घाबरलीस या गाईला बैलाला बघून घाबरली बायको माझी जामच. ए पिल्लू उडी मार, पकडू नको, अरे बसून ना उभा राहून मार, तरी पार पाडते माहित आहे का. मार ना उडी मार ना, अरे तो बघ आला पकडायला आला लगेच. नव्या आपली मस्त उड्या मारते का पुरा पूर्ण एकदम मजा घेते. पिल्लू आपला डरपोक फक्त छोट्या पाळण्यात गेलाय बसायला. हे नव्या धीरे धीरे आराम से. आता परत पिल्लू गेलाय आपला उड्या मारतो. कशी मजा वाटते का नाही? हात सोड हात सोड, बरं डरपोक आहेस तू पिल्लू. हात सोड पिल्लू, यो हात सोड हात सोड हात सोड हात सोड सोड सोड. खरं का सुरुची मध्ये एकदम मस्त आहे पोरांचा खेळण्यासाठी मस्त आहे. स्लाइड देखील आहे, पाळणा आहे इथे आणि जम्प करण्यासाठी आहे. मस्त आहे एकदम, फुल मजा घेतात पोरं. तर मित्रांनो बघू शकता बैल एकदम म्हणजे ना खरोखरचा बैल वाटतोय ना. आणि इकडे वासुरू आहे बघ. मध्ये गेलो सुरुचीमध्ये, आपल्याला जेवण काय भेटलं नाही, त्याच्यामुळे आम्ही आलो अक्षयामध्ये. आपल्या जो मुरुड बायपास वगैरे आहे, अलिबागचा बायपास जो आहे, आलो आणि अक्षय रेस्टॉरंटमध्ये आम्ही म्हणतो की चिकन मागवलेलं आहे, तंदुरी मागवलेली, रोटी वगैरे मागवली आहे, तुम्ही बघू शकता. मस्त आता जेवण करूया. तर तो प्लॅन होता व्हेज खायचा, पण आता व्हेज भेटलं नाही, त्याच्यामुळे आता नॉनव्हेज खायला आम्ही आलेलो आहोत. पण मस्त असं जेवण झालेलं आहे, खूप भारी वाटलं जेवणामध्ये. चिकन आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काय बोलू, बाय बाय.